बाळगुने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने टाकून. हाय नमस्कार, मी अतिशा लाड, रात्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर मंडळी, सध्या नवरात्री धूमधडाक्यात साजरी करतोय आपण आणि बोंडला हा पारंपरिक खेळ सगळीकडे खेळला जातो या निमित्ताने. आणि मी आज इथे आली आणि इथेही सगळ्या नटून थटून माझ्या शेजारीच बसल्या आहेत. आपली लाडकी मालिका रंग माझा वेगळा, बघा जरा आपण पॅन करूया कॅमेरा, बघा जरा किती कलरफुल झाली आहे ही फ्रेम. हॅलो हॅलो, हाय, कशी आहे सगळी लेडीज गॅंग? एकदम मस्त, मजेत. आणि कलरफुल म्हणण्यापेक्षा एकच कलर नाही वाटत आहे का तुला जो आम्ही ठरवलाय मुद्दाम, प्रेमाचा रंग लाल. आणि माझा रंग माझ्या स्वभावाप्रमाणे काळा. बघा बघा, आणि असं समजू नका ही हिच्या मांडीवर बसली म्हणजे खूप प्रेम आहे माझ्या मुलीवर हिचं, असं काही नाहीये. आणि नेमकं दीपिकालाच घेऊन बसलीये मांडीवर. तू ह्याच्यावर तू ओळख आता पुढे काय होणार असेल. आयशा नाहीये, विदिशा आहे, सो ती लाड करूच शकते. आणि तुम्ही एवढं नटला थटलायत, साधारण किती वेळ लागला तयार व्हायला रेशमा? नेहमीपेक्षा एक 10 मिनिटं जास्त, 10-15 मिनिटं. प्रॉम्प्ट करतायत मी सांग. आमच्या प्रोड्युसरला जास्त माहिती असेल की आम्हाला किती वेळ सांगू असं म्हणा दिलं. नवरात्रीमध्ये ना गरबा तर आपण सगळे खेळतोच, पण महाराष्ट्रामध्ये भोंडला खेळला जातो, तर त्याच्या काही आठवणी त्यांनी तुम्ही नुकताच हा सीन शूट केलात, काय गमती जमती घडलं आणि किती एन्जॉय केलं? खूप जणांना म्हणजे आत्ताच्या जनरेशनला भोंडला हा प्रकार माहीत नाही आहे. जसे माझ्या मुली आहेत त्यांना भोंडला माहीत नाही आहे, तर भोंडल्याचं महत्त्व काय असतं हे मी त्यांना सांगितलं. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर टेलिकास्टमध्ये बघा. आणि मी लहानपणी भोंडला खेळले आणि खिरापत म्हणजे ओळखायचं असतं, सगळ्या बायका येतात त्यांच्या मुली असतात एकत्र, आणि मुळात हा फक्त महिलांचा खेळ असतो त्यामुळे यात वेगळी मजा असते. तर वेगवेगळे पदार्थ आणतात आणि ते ओळखायचं असतं, गेस करायचं असतं, त्यासाठी क्लू पण असतात की मी मग म्हणजे चारोळ्या करून ते सांगतात आणि मग ओळखायचा असतो आणि मग तो सगळ्यांनी एकत्र मिळून खायचा असतो. किटी पार्टी म्हणजे जुन्या पद्धतीची किटी पार्टी टाईप. आणि गंमत म्हणजे इतक्या मला वाटतं पॉटलक इतक्या वर्षांनी, म्हणजे मी खूप लहानपणी खेळले होते, त्याच्यानंतर मी डायरेक्ट आत्ता बघितला भोंडला, सो मध्ये मी बघितला सुद्धा नव्हता. तर गंमत मला एक सांगायची आहे, मी पौर्णिमाताईला म्हणाले त्या दिवशी, म्हणजे जेव्हा भोंडल्याचं सगळं मांडलं होतं, तेव्हा मी पौर्णिमाताईला म्हणाले या किती छान मी किती वर्षांनी बघते आहे. पौर्णिमाताई तुम्हाला तर सवय असेल ना, तिचं लग्न होऊन इतकी वर्ष झाली तिने आतापर्यंत एकदाही भोंडला खेळलेली नाही आहे ती. अगं नाही, मुळात काय होतं, माझ्या घरी माझ्या आईला पण हे सगळं, आई पण नाही कधी ह्याच्यात, म्हणजे आम्ही नव्हतोच कधी की वेगवेगळे सण किंवा असं सगळं सेलिब्रेट आम्ही कधी आयुष्यात केलंच नाही. अगं हे आम्ही आमचं आमचं राहिलो आहे, आमचं 4 कुटुंब, म्हणजे मी भाऊ बहीण आई बाबा असेच. त्यामुळे आणि लग्नानंतर सुद्धा ना अशी खूप आवड असते ना काय काय करायची, तशीही फारशी नाही आहे माझी, त्यामुळे मला हे बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. पण भोंडला मी कधीच कोणाचाच अटेंड केला नाही आहे, म्हणजे कुठेच नाही, त्यामुळे मला त्याची कल्पना नाही आहे खरं तर. हो आज नाही नाही आज मी मला म्हणजे काल आम्ही शूट करत असताना आम्हाला खूपच गंमत आली आणि सगळे पदार्थ वगैरे मला तेव्हा कळलं हे सगळे असे पदार्थ असतात आणि आपण ते ओळखायचं असतात वगैरे. पण गंमत आली, मला खूप मजा आली, डान्स आणि सगळं केलं आम्ही एकत्र, खूप छान. म्हणजे आम्हाला प्रत्यक्षात माझ्या आयुष्यात करायला मिळालं असं तर मला आवडलं असतं असं आत्ता वाटतं. पौर्णिमाताईला आवडलंच असतं, कारण पौर्णिमाताई मुळात इतकी फुडी आहे ना, तिला इतकं आवडतं वेगवेगळे पदार्थ खायला चाखायला, त्यामुळे तू खरंच एन्जॉय केलं असतंस. पण आत्ताही ती भोंडला नसला तरी वेगवेगळे पदार्थ गेस करते आमच्या डब्यातले. बहुतेक जणांना भोंडला खूप कमी जणांना माहिती आहे, आणि ह्याच्यामध्ये पदार्थ काय असतात, म्हणजे आपल्या आवडीचे असतात की एक स्पेसिफिक पदार्थ असतात? नाही नाही, आपल्या आवडीचे असतात. जसं मी भोंडला खेळले तेव्हा कोणी इडली करून आणली होती किंवा शंकरपाळे करून आणले होते, करंजा किंवा पुलाव वगैरे, म्हणजे आपल्याला जो वाटते की जे आपल्याला आवडतं ते आपण करून आणायचं, मे बी असं असं. हां, असं स्पेसिफिक काही नाही आहे. तर आता जुन्या काळात काही स्पेसिफिक असेल, जसं आपण दिवाळीत किंवा सणासुदीला असं गोडधोड करतो, तसं भोंडल्याचा काही पदार्थ असेल तर मला माहीत नाही. पण हल्ली आता जा नवीन जनरेशन तसं सण पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतो, सो तसं मे बी असेल तर माहीत नाही. आत्ताची नवीन जनरेशन आपल्या बाजूलाच बसली आहे, त्यांना सांगितल्याप्रमाणे शांत बसले दोघी. त्यांना विचार, मी सीन केलाय त्यांच्याबरोबर भोंडला काय सांगा. हा भोंडला काय, जेवढं तुला आठवतं तेवढं. भोंडल्यामध्ये बायका असं पाठावर हत्ती काढतात आणि त्याच्या भोवती फेर धरतात आणि खरच. आणि तू काय केलं सीन मध्ये, काय काय कमाल केलीस?
तू काय काय केलं सीन मध्ये? आपण भोंडला कसं खेळलो, मज्जा आली की नाही तुम्हाला? खूप मज्जा आलेली. काय काय केलंस गरबा? तू आपण नॉर्मली गरबा खेळतो पण भोंडला हे नवीन होतं ना काहीतरी. काय एक तर शिकली आहेस तू ताईकडनं, पण अजून काय काय गेम्स? मला थोडंसं बोर पण झालं मध्ये मध्ये, पण नंतर मला जरा असं मजा. बोर झालं म्हणजे आपण शूटिंग म्हणजे वेगवेगळ्या अँगलने शॉर्ट्स घ्यायचे असतात, तर फेर धरून खेळायला त्यांना सुरुवातीला मजा आली, पण तेच वेगळ्या अँगलने ते जिकडनं पण करा आणि प्रत्येकाच्या क्लोजमध्ये सजेशन असतो. पहिल्यांदा इतका वेळ साडी आणि हो आणि त्यांना ॲक्च्युली पण साडी नेसली नाही, त्यांच्यासाठी छान शिवून घेतलेली साडी आहे. हां, घातली आहे साडी जेणेकरून त्यांना दिवसभर कॅरी करता येईल. मज्जा केलीत ना? पण साडी आवडते ना तुला? हो खूप. तू कशी खेळलीस? तू काय काय मज्जा केली सांग बरं. माईक दे. मी आम्ही शॉर्टमध्ये कधी कधी गोल फिरायचो, मग थोडं बोर पण झालं कधी कधी, पण मज्जा आली गोल फिरायला. गाणं गाताना मला मज्जा आली ते गाणं. एकदाही बोर होताना दिसली नाहीस ग? कसं काय दाखवलं नाही? ओ ऍक्ट्रेस ऍक्ट्रेस. आणि मला विधू माऊ सोबत गरबा खेळायला खूप मजा आहे, ती मला शिकवत होती. हो, आम्ही बाजूला मध्ये माझ्या मुलींना बिघडवते, बघितलंस ना? भोंडला आहे आणि गरबा असतो, दांडिया असतो, असं काही नाही आहे त्याच्यात. आम्ही किती छान गाण्यावर केलं ना. आता येतो तिला, आता ती खेळू शकते. बाई बाई लक्ष ठेवलं पाहिजे माझ्या मुलींवर, आतापासूनच परिहुमे वगैरे शिकवायला लागली ही. बरं विदिशा, इथे सगळे ट्रेडिशनल आहेत, पण तू एक वेस्टर्न आउटफिट मध्ये आम्हाला दिसतेस, काय म्हणजे? कुछ तो गडबड आहे म्हणजे ते बघून कळलं पाहिजे ना की आता कुछ तो गडबड आहे. ही नी एकटीने वेगळं काहीतरी घातलंय, ही छान नटली नाहीये. हां, एकतर आयश आता नसेलच बोंडल्यामध्ये बिळल्यामध्ये, जसं मी आता शिकवलं ना गरबा. तर मग जर तिला बोंडला नाही खेळायचं तर मग तिला काय करायचंय? तर ऑब्व्हियसली दीपाची वाट लावायची. हो बाबा, तिला कारस्थान. हां, मग ते सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग माझं सगळं चालू होतं. मग ते सगळं यु नो ते करताना इझी पडावं म्हणून मी कमी ज्वेलरी कमी साडी हलकी सगळं असं कसं कम्फर्टेबली झालं पाहिजे, एकदम पटकन झालं पाहिजे म्हणून सोप्पा उत्तर दिलंस तू. आणि तू हे ह्या दोघी तुला मॅच करतायत, तुझ्या लेखी तुला मॅच करतायत. तर ही जी कॉन्सेप्ट होती की दोघी तुला मॅच करणार आहेत, हे आधी ठरलेलं होतं की नंतर मग ते? हो हे आधी आमच्या प्रोडक्शन हाऊसनेच ठरवलं होतं. आणि आम्ही मग सीनमध्ये असं दाखवलं की सौंदर्या सांगते की माझ्या मुली आणि माझी सून असं सगळे आम्ही आमच्या चौघींचा खण आहे. हो. आणि सेम रंग ग्रीन रंग आम्ही कॉमन ठेवला, आमच्या तिघींचा अगदीच कॉपी पेस्ट आहे. मला खूप छान वाटतंय नटायला, कारण मला खूप दीपा म्हणून मी आधी गरीब घरात होते, त्यामुळे मला खूप नटायला नटायची वेळच आली नाही, त्यामुळे मलाही तिला हे याच्यात बघून गंमत वाटतीय. हो ऍक्च्युली सगळे खूप छान वाटत आहे, ते ऐकून मलाही खूप छान वाटतंय. मला असं वाटतं लग्नानंतर थेट आता नटली आहेस तू, तो बराच काळ गेलाय. सो हा आम्हाला प्रेक्षकांना आणि आम्हा सगळ्यांनाही हे एक नेत्रसुख असणार आहे सगळ्यांना असं नटलेलं बघून. आणि ह्या स्पेशल एपिसोडसाठी आपल्या प्रेक्षकांना काय अपील कराल? हे बघ, मी तर पूर्ण वेळ बाजूला बसले होते, त्यामुळे मी म्हणजे त्यांना असं होईल की ही आम्हाला ॲडवाईस देते आणि ही स्वतः बाजूला बसून बघत होती. तर मला बेसिकली एवढंच सांगेन मी की भोंडला मी लहानपणी खूप एन्जॉय केला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते गाणं असतं, ते गाणं कुठलं वेड्याचं गाणं, वेड्याच्या बायकोने केले होत, तर मला ते गाणं सगळ्यात जायकोने केले होते. लाडू तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले, चेंडू चेंडू म्हणून त्याने टाकून, असंच काहीतरी होतं. सो त्याच्या गाण्यामध्ये काय नाही, पण ते मला अर्थ नाही कळायचा तेव्हा. हा, त्या वेड्याच्या गाण्याचा मला अर्थ कळायचा, त्यामुळे मला मज्जा यायची. मला स्टोरीज वगैरे आवडायच्या ना, त्यामुळे ते गाणं एक मला खूप आवडतं. तर मला असं वाटतं की भोंडला हा प्रकार कमी होत चाललाय आता, सध्या नाही खेळत जास्त कोणी. म्हणजे पौर्णिमाताई, खरं तर पौर्णिमाताईकडनं जेव्हा ऐकलं, सरप्राईझिंगली वाटलं नव्हतं की त्यांच्या घरी खेळला जात नसावा. खरं तर टू बी व्हेरी फ्रँक, माझ्या घरी खेळला जात नव्हता, पण माझ्या आजूबाजूला खेळला जात होता म्हणून मला माहिती आहे. आणि जसं टेलिव्हिजनमध्ये आम्ही तुमचं मनोरंजन करतो, त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या नवीन जनरेशनला किंवा आम्हालासुद्धा शिकायला मिळतात. भोंडला
हा काय असतो, भोंडल्याचं महत्त्व पण आम्ही सांगितलं आहे. फक्त ड्रामा आणि कटकारस्थान नाही आहेत, तर भोंडल्याचं महत्त्व काय आहे, आपण का असं करतो. रिसेंटली कुठल्या सिरियलमध्ये भोंडला दाखवलेला असेल, हा भोंडला एवढा चांगल्या प्रमाणात सेलिब्रेट केला असेल माहीत नाही, तर आपल्याला आपल्या पारंपरिक पद्धतीचं नॉलेज पण मिळतं. आणि मला असं वाटतं की आपण जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं जपण्याचा प्रयत्न करूया. आत्ताच्या 21st सेंचुरीत सुद्धा आपण 2022 साली सुद्धा भोंडल्याला घेऊन एपिसोड करतो आहोत, तर मला छान वाटलं, म्हणजे गंमत आली. स्क्रिप्ट वाचूनच आधी आम्हाला गंमत आली आणि करायला गंमत आली. तुम्हालाही बघायला बघितल्यानंतर लहान मुलं विचारतील आईला, आई म्हणजे काय. हा, किंवा असंही होईल की आई आपण पण करूया ना भोंडला, जसं रंग माझा वेगळ्यामध्ये केलं होतं. सो मे बी त्या जुन्या पद्धतीत कदाचित मागे पडत चालल्या आहेत, त्या पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतात. बरोबर आहे, करेक्ट मम. चिटुकले आपल्या काय म्हणतील भोंडलाबद्दल, तुझे जे छोटे छोटे फ्रेंड्स आहेत तुला जे बघतायत त्यांना काय सांगशील की भोंडला खेळला पाहिजे. छान खेळ आहे, सांगतो. म्हणजे मला आधी भोंडला पण माहिती नव्हता, पण जेव्हा मी शूट केलं तेव्हा मला माहिती आवडलंय. हो, मला त्याच्या गाणी आवडली. आणि ते ना ऍक्च्युली भोंडला खेळतात त्या बायका प्रॉपर आम्ही बोलवल्या होत्या, म्हणजे ज्यांना खरंच येतं, तर त्या गाणी गात होत्या छान, त्या पण एन्जॉय करत होत्या. आम्हाला खूप आवडलं ऍक्च्युली. मला खूप आवडतो भोंडला, कारण मी जेव्हा पुण्यात होते तेव्हा आईनी बिल्डिंगमध्ये घर एक छोटासा हट्टी ठेवून त्याच्या भोवती सगळी फुलं वगैरे रांगोळी काढून आमच्या घरी एक छोटासा भोंडला केला होता. आणि तेव्हा मम्मा सगळे हे गाणी गायची, मला त्यातलं जास्त गाणं वेड्याच्या बायकोने आवडलं होतं. आणि मला भोंडला म्हणजे आवडतो, मला खूप आवडतो भोंडला करायला आणि त्यातले गाणी पण ऐकायला. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं माहितीये ना, त्या हत्तीवर बसून भोंडला संपला की हत्तीवर बसून गप्पा बस ग. ऍक्च्युली भोंडला ना पाटावरती हत्ती काढतात आणि त्याभोवती फुलांची रांगोळी काढतात आणि त्याभोवती फेर धरतात, बायका गाणी गातात, डान्स करतात, त्या हत्तीची पूजा करतात. तर आमच्याकडे थोडंसं सौंदर्य इनामदारांचा भोंडला ना आता, त्यामुळे त्यांनी असं खूप छान मोठा हत्ती आणला होता, जवळजवळ एवढा हत्ती, आणि त्याची आरामात बसतील, हो त्याची पूजा वगैरे केली होती. तर आम्ही सतत त्यांना सांगत होतो बसायचं का बसायचं का बसायचं, आणि यांना खरं वाटत होतं. तर तेच हा बसायला बाई आम्हाला घरी बसवलं असत. कॅमेरावर धमाल झाली, ऑफ कॅमेरा ही बऱ्याच गमती जमती घडल्या आहेत आणि ह्यावरूनच आम्ही आता एपिसोड साठी उत्सुक आहोत की काय घडलंय नक्की. सो थँक्यू सो मच आणि खूप छान दिसतंय सगळ्या जणी. थँक्यू. तू पण छान दिसते. हॅपी भोंडला. हॅपी भोंडला. येस, थँक्यू सो मच.